हरिओम, मी आशुतोष आपटे, मोतीलाल नगर उपासना केंद्र, गोरेगाव. मी 2008 पासून जमेल तसं हरिगुरुग्रामला बापूंच्या प्रवचनाला येतोय, प्रत्यक्षातले त्यांचे अग्रलेख वाचतोय आणि जमेल तसं उपासना अटेंड करतोय. मी आत्ता जे प्रसंग शेअर करतोय ते गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना आहेत, जे एकत्रित करून पाहता मला एका सुंदर अनुभवासारखे वाटतात. 2018 साली मला कॅनडाची परमनंट रेसिडेन्सी मिळाली. विजा आल्या आल्या मी सुचित दादांकडे गेलो. दादा म्हणाले जायचं, काही काळजी करू नको, सगळं छान होईल. आता विजा आला होता, दादांचं ग्रीन सिग्नल पण मिळालं होतं. आता पुढे प्रश्न होता की कॅनडाला जाऊन करायचं काय. तेव्हा माझ्या मनात असं होतं की पोस्ट ग्रॅज्युएशन करून नुकतेच 2 वर्षच झालेत, आपण कॅनडाच्या एका चांगल्या मास्टर्स किंवा MBA प्रोग्रामला अप्लाय करूया. तसं केलं तर आपण स्वतःला थोडं अपस्किल पण करू शकू आणि तिकडचा एक चांगला कोर्स केला तर तिथल्या जॉब मार्केटमध्ये आपली पोझिशन बेटर होईल. म्हणून मी ॲप्लिकेशन्स केली आणि तिथल्या 3 चांगल्या युनिव्हर्सिटीजमधून मला ऑफरही आली. त्यातल्या 2 टोरांटोमध्ये होत्या आणि 1 वॅनकोरमध्ये होती. आता कोणत्या युनिव्हर्सिटीची ऑफर ॲक्सेप्ट करायची? तेव्हा एका श्रद्धावान मित्राने असंच मस्करीत मला म्हटलं की तू चिठ्ठी टाक ना. तर मी पण विचार केला की कॉइन टॉस करू शकत नाही, कारण चॉईसेस 3 आहेत, युनिव्हर्सिटीज पण चांगल्या आहेत आणि प्रोग्राम्स पण चांगले आहेत. तर मग बापूंच्या फोटोसमोर त्यांचं नाव घेऊन चिठ्ठ्या टाकल्या आणि वॅनकोरला यायचं फायनल झालं. सप्टेंबर 2018 साली मी वॅनकोरला आलो होतो. माझा कोर्स चालू होऊन 2-3 आठवडे झाले असतील आणि तेव्हा त्या तो कोर्स केलेले काही पास्ट इंडियन स्टुडंट्स होते, ज्यांनी नवीन येणाऱ्या इंडियन स्टुडंटसाठी एक मीटिंग ऑर्गनाईज केलेली आम्हाला गाईड करायला. त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की हा कोर्स खूप चांगला आहे, पण ह्या कोर्सचा जॉब मिळवायला काही डायरेक्ट फायदा होईल असं तुम्ही अपेक्षा ठेवू नका. हे ऐकून मी थक्क झालो आणि मी विचार करत होतो की एवढे पैसे खर्च करून हा कोर्स करायचा, 2 वर्ष आयुष्याची घालवायची आणि याचा डायरेक्ट फायदा काहीच नाही. मीटिंग संपल्यावर मी घरी आलो आणि बापूंच्या फोटोसमोर बसून त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्या मनात असं आलं की मग 2 वर्ष आयुष्याची घालवून नंतर अडत बसण्यापेक्षा मी हा कोर्स कशाला करतो आहे. आणि तेव्हा असं डिसाईड केलं की नाही करायचा हा कोर्स. मी लगेच दुसऱ्या दिवशी त्या कोर्समधून विड्रॉ करायला ॲप्लिकेशन केलं आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी 1 दिवस पण उशीर केला असता तर मला माझी भरलेली फी परत मिळाली नसती. आता मी जॉब्सना अप्लाय करायला सुरुवात केली आणि 2-3 दिवसामध्ये मला एका रिक्रुटिंग एजन्सीकडून कॉल आला. एका मोठ्या कंपनीमध्ये एका डिपार्टमेंटची टीम लीड वेकेशनवर गेलेली आणि 1 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट पोझिशन अवेलेबल होती. मी लगेच होकार कळवला, त्यांना पण माझा रेझ्युमे आवडलेला आणि 1 आठवड्यात मी कामाला लागलो होतो. तो 1 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड होत गेला आणि नंतर त्याच कंपनीमध्ये प्रमोशन सकट मला एक परमनंट पोझिशन ऑफर केली गेली. पुढे काही महिन्यांनी मला पुन्हा एकदा प्रमोट करण्यात आलं. नंतर काही महिन्यांनी मला दुसऱ्या एका कंपनीमधून एका चांगल्या पोझिशनसाठी आणखीन एक ऑफर आली, जिथे मी सध्या काम करतो आहे. या सगळ्या प्रवासात एका परक्या देशात जिथे कोणीच ओळखीचं नाही, तिथे आधार हा फक्त मला माझ्या सद्गुरूंच्या प्रवचनांचा, वचनांचा आणि लिखाणाचा होता आणि आहे. दरम्यान मी जो कोर्स करायला आलो होतो तो कोर्स ऑब्व्हियसली बाकीचे 63 मुल्या मुलींनी कंटिन्यू करून कम्प्लीट केला, पण अनफॉर्च्युनेटली त्यातल्या बहुतेक जणांना त्याचा जॉब मिळवायला काही डायरेक्ट फायदा झाला नाही असं तोच कोर्स केलेले माझे काही मित्र मला सांगतात. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ नाथ.